सर्वांना माझा नमस्कार. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कारही मिळावेत यासाठी सेवा साधना गुरुकुलांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेल्या श्यामच्याई कथामाला या उपक्रमामध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. आज या उपक्रमांतर्गत आपण साने गुरुजी लिखित श्यामच्याई या पुस्तकातील 14वी कथा घेणार आहोत. ज्या कथेचे टायटल आहे, शीर्षक आहे श्रीखंडाच्या वड्या. या कथेच्या शेवटी खूप सुंदर असा बोध, खूप सुंदर असा संस्कार आपल्याला शिकायला मिळणार आहे. म्हणून सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकणे बघणे गरजेचे आहे. चला तर मग सुरू करूयात कथा श्रीखंडाच्या वड्या. ही कथा साने गुरुजींच्या बालपणीची आहे. साने गुरुजींना बालपणी सर्वजण श्याम असं म्हणत असत हे आपण सर्वांना माहीत आहे. या कथेमध्ये श्याम म्हणतो की मी लहान होतो आणि आमच्या घराच्या शेजारी एक पार्वतीबाई नावाची महिला राहत होती आणि पार्वतीबाईंना एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव होतं वेणू. वेणूचं लग्न झालं होतं. अनेक दिवसानंतर वेणू आता माहेरी आली होती. काही दिवस राहिल्यानंतर आता वेणूला परत सासरी जायचं होतं. म्हणून एक दिवस पार्वतीबाई आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला विनंती केली की श्यामची आई 2-3 दिवसानंतर आपली वेणू आता सासरी जाणार आहे, आपण तिला शिदोरीवर श्रीखंडाच्या वड्या तयार करून देऊ. तुम्हाला श्रीखंडाच्या वड्या खूप चांगल्या करता येतात, तर तुम्ही उद्या आमच्या घरी येऊन श्रीखंडाच्या वड्या तयार करून देणार का? तेव्हा श्याम म्हणतो माझ्या आईनं हसत हसत होकार दिला, कारण की माझ्या आईला श्रीखंडाच्या वड्या खूप चांगल्या करता येत होत्या. श्याम म्हणतो दुसऱ्या दिवशी माझ्या आईला ताप आला. आई झोपलेली होती, परंतु दुपारी आईच्या लक्षात आलं की काल मी पार्वतीबाईंना एक शब्द दिलेला आहे की उद्या तुमच्या घरी येऊन वेणूसाठी श्रीखंडाच्या वड्या तयार करून देईन. श्याम म्हणतो ताप आलेला असताना माझी आई उठली. माझ्या आईनं पार्वतीबाईच्या घरी जाऊन वेणूसाठी श्रीखंडाच्या वड्या तयार करून दिल्या. त्या ठिकाणी जाळ लावलेला होता, गर्मी होती, म्हणून श्याम म्हणतो माझ्या आईला जास्तच ताप आला. रात्री जेव्हा माझी आई विश्रांती करत होती तेव्हा वेणू आमच्या घरी आली आणि वेणूने माझ्या आईला हात लावून बघितलं तर वेणू म्हणते की श्यामची आई माझ्यामुळं तुम्हाला जास्त ताप आला, कारण की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंडाच्या वड्या तयार केल्या. तेव्हा श्याम म्हणतो माझ्या आईनं उत्तर दिलं नाही वेणू, तापाचं काय, ताप तर उद्या राहून जाईल, परंतु मी बनवून दिलेल्या श्रीखंडाच्या वड्या जर तुझ्या सासरच्या लोकांना आवडल्या तर ते सगळे तुला प्रेमाने बोलतील, तुझ्यासोबत प्रेमाने राहतील, म्हणून मी श्रीखंडाच्या वड्या तयार करून दिल्या. या ठिकाणी ही गोष्ट संपलेली आहे. या गोष्टीचा मुख्य बोध साने गुरुजी असं सांगतात की या जगातून माणसं निघून जातात, परंतु माणसांचे सद्गुण आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. आज वेणू नाही, आज पार्वतीबाई नाही, आज माझी आईसुद्धा नाही, परंतु या तिघींचे गुण मात्र माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिले. म्हणून या गोष्टीचा मुख्य बोध आहे की आपण आपल्या मुलांना इतकं गुणवान बनवूयात की त्यांचे गुण कायमस्वरूपी जगाच्या लक्षात राहिले पाहिजेत. या ठिकाणी या गोष्टीचा बोध सांगून मी थांबतो. धन्यवाद.